फ्रेंड्स, आई एम संगीता। वेलकम टू अवर चैनल सुभाष फूड्स। आज मी तुम्हाला टिफिन साठी एक छान पैकी एक भाजी दाखवणार आहे। त्या भाजीचं नाव आहे कॉर्न कॅप्सिकम सब्जी। सो लेट स्टार्ट। मी इथे पॅन मध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करत ठेवलेले आहे आणि त्यामध्ये आपण हे एक चमचा मी जिरं घातलेलं आहे। जिरं चांगलं तडतडलं, त्यामध्ये एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे आणि हा कांदा आपण चांगला परतून घेऊया। आपला कांदा व्यवस्थित ट्रान्सपरंट झालेला आहे आणि त्यामध्ये आता मी हे दोन मोठे टोमॅटो यामध्ये घालणार आहे। हे जे टोमॅटो आहे ते पण आपल्याला अगदी मऊ करून घ्यायचे, त्यासाठी मी यामध्ये मीठ घालणार आहे जेणेकरून आपले जे टोमॅटो आहेत ते लवकर अगदी मऊ होतील। तुम्हाला यामध्ये टोमॅटोचा प्युरे घालायचा असेल तरी सुद्धा तुम्ही घालू शकता, काही प्रॉब्लेम नाही। यावरती मी झाकण ठेवते आणि मंद गॅसवर आपण एक 5 ते 6 मिनिटं हे टोमॅटो चांगले मऊ शिजवून घेऊया। आपण लीड काढूया आता आणि आपले टोमॅटो आहेत ते बऱ्यापैकी मऊ झालेले आहेत। आता आपण त्यामध्ये हे एक वाटी मक्याचे दाणे ते घालूया, पण तुम्ही जे दाणे वापरणार आहात ते अतिशय कोवळे असे दाणे वापरा जेणेकरून ते चटकन शिजतील। आपण ही भाजी तेलावर करणार आहोत, पाण्याचा अंश आपण वापरणार नाही आहोत। आता हे जे दाणे आहेत आपण झाकण लावून परत एक 10 मिनिटांसाठी शिजवून घेऊया। आपण आता लीड काढूया। तुम्ही बघत असाल आपले जे कॉर्न आहेत, मक्याचे जे दाणे आहेत ते अगदी मस्तपैकी फुलून आलेले आहेत आणि त्यात छानपैकी शिजलेले पण आहेत। आणि आता आपण त्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स ॲड करूया। मी इथे 1/2 चमचा हिंग घालणार आहे, 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा आपण यामध्ये लाल तिखट घालणार आहोत। आणि त्यावरती आपण ही जी जवळजवळ 200 ग्रॅम शिमला मिरची ती आपण घालणार आहोत। त्याचे मी मोठे मोठे असे पीसेस करून घेतलेले आहेत आणि त्यातल्या सगळ्या ज्या बिया आहेत त्या आपण काढून घेतलेल्या आहेत। आपण ही भाजी व्यवस्थित परतून घेऊया। शिमला मिरची अगदी एका वाफेत शिजते त्यामुळे आपण शिमला मिरची उशिरा घातलेली आहे। आता त्यामध्ये आता आपण 1/2 चमचा धणा पावडर, 1/2 चमचा जिरा पावडर आणि ही कसुरी मेथी आहे ती आपण छानपैकी क्रश करून घालायची, त्याचा खूप छान फ्लेवर आपल्या या भाजीला येईल। हे आता आपण परतून घेऊया। अतिशय इझी अशी ही भाजी आहे आणि एक 10 ते 12 मिनिटात आपली भाजी चटकन होऊन जाते। टिफिनसाठी अतिशय इझी असा हा पर्याय आहे कारण ही भाजी अगदी कोरडी असते, आपल्याला टिफिनसाठी कोरड्या भाज्या लागत असतात। आता यामध्ये आपण जिरं आणि ओलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर हे मी थोडंसं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे। आपण यावरती आता झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित वाफ घेऊया आणि नंतर आपण आपली ही भाजी झालेलीच असेल। आपण लीड आता काढूया। आणि ही जी आपली भाजी आहे ती छानपैकी आता झाली आहे। तुम्ही बघत असाल ही आपण जी शिमला मिरची आहे त्याचा रंग बदलून दिलेला नाही आहे आणि ती अशी मी मुद्दामून मोठी अशी चिरून घेतलेली आहे जेणेकरून ती मऊ होते जास्त शिजल्याने, त्यामुळे आपल्याला ही भाजी जास्त शिजवायची नाही आहे आणि त्याचा क्रंच जो आहे शिमला मिरचीचा तो आपल्याला टिकवायचा आहे। आता आपली भाजी पूर्णपणे झालेली आहे। मी आता गॅस बंद करते आणि तुम्हाला ही भाजी सर्व करून दाखवते। आपली कॉर्न कॅप्सिकम सब्जी एकदम मस्त पैकी झालेली आहे आणि टिफिनचा उत्तम पर्याय मी तुम्हाला सांगितलेला आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारची ही सब्जी किंवा ही भाजी बनवायची आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवायचे। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे माझे डेली अपडेट्स तुम्हाला नक्की मिळतील। थँक्यू।